नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा एक नवीन घटक बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे नो सूनर दॅन पब्लिक एज सून एज। हा हमखास मार्क्स मिळून देणारा टॉपिक आणि बऱ्याच वेळेला विचारला जातो नो सूनर दॅन आणि एज सून एज काय होतं की नो सूनर दॅन आणि एज सून एज हे एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत। याचा अर्थ होतो ज्या क्षणी त्या क्षणी। की नो सूनर दॅन करण्यासाठी दिलेली जी वाक्य असतात ती एज सून एजची असतात। आपण उदाहरणातूनच ते नियम समजून घेऊया। पहिलं उदाहरण बघूया, एज सून एज द स्कूल वॉज ओव्हर चिल्ड्रन वेन आणि ब्रॅकेट मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे यूज नो सूनर दॅन। या डॅन डॅनचा अर्थच होतो की मध्ये वाक्य आहे। बघा, आपल्याला नो सूनर सुरुवातीला वापरायचं आहे वाक्यात। या वाक्यात एज सून एज द स्कूल वॉज ओव्हर द चिल्ड्रन वेंट होम, त्यावेळेला नो सूनर वापरताना आपल्याला एज सून एजचा लोप करावा लागेल। आणि आपण एज सून एजचा लोप करतो आहोत नो सूनर आपण घेऊया आन्सर मध्ये। आता या एज सून एज वापरलेल्या या उपवाक्यात द चिल्ड्रन द स्कूल वॉज ओव्हर हे वाक्य जे आहे त्या वाक्याचं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतर करायचं आहे। आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय? होकारार्थी प्रश्न, येस नो टाइप क्वेश्चन। म्हणजेच आपल्याला त्याची सर्वच सहाय्यकारी क्रियापदाने करावी लागेल। व्हर्बल क्वेश्चन होईल वाज द स्कूल ओव्हर, फक्त प्रश्नचिन्ह द्यायचं नाही आणि त्याची रचना आपल्याला नो सूनर नंतर करायची। बघा बदल काय झाला, नो सूनर नंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद नो सूनर नंतर लगेच आलं, नो सूनर वाज द स्कूल ओव्हर ओव्हर। आणि एक सर्वांनी लक्षात ठेवायचं की जिथं कॉमा दिलेला आहे, स्वल्पविराम आहे, त्या ठिकाणी या दॅनची रचना करायला मात्र विसरायचं नाही, स्वल्पविराम घ्यायचा नाही। आणि त्या पुढची वाक्य रचना जशीच्या तशी दॅन नंतर आपण घेणार आहोत, दॅन द चिल्ड्रन वेंट होम। आता आपल्या एक लक्षात आलं असेल की वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद आलेलं असेल, हॅनीज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड शाल वेल यापैकी काही आलेलं असेल तर आपल्याला त्याची फक्त व्हर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतर करायचं आहे आणि नो सूनर नंतर ती रचना करायची। यामध्ये साध्या वर्तमान काळात आणि साध्या भूतकाळात काय बदल होतो तो बघणं अतिशय महत्वाचं आहे। मी त्या पद्धतीने वाक्य घेतो। साध्या भूतकाळाची वाक्य एक वाक्य बघूया, एज सून एज दे सॉ टायगर, ज्या क्षणी त्यांनी वाघाला पाहिले दे रॅन आउट, ते पळून गेले। तर वाघाला पाहिल्यानंतर सगळे कोणी थांबू शकत नाही। एज सून एज या क्षणी त्यांनी वाघाला पाहिले ते पळून गेले। आणि ब्रॅकेट मध्ये इन्स्ट्रक्शन आहे यूज नो सूनर दॅन। बघा पहिला नियम आपला, एज सून एजच्या ठिकाणी आपण नो सूनरची रचना करणार आहोत आणि त्यानंतर आलेलं सबॉर्डिनेट क्लॉज त्याला आपण गौण उपवाक्य म्हणतो दे सॉ टायगर। आता दे सॉ टायगर हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे कारण कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे। इथं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे आपल्याला व्हर्बल क्वेश्चनची रचना करताना, पण आपण भूतकाळामध्ये डीडचा वापर करतो म्हणून डीड व्हर्बल क्वेश्चनची रचना करतो आहोत आपण डीड दे। आता इथं डीड वापरल्यामुळे स्वाचं पहिलं रूप आपल्याला करावं लागेल डीड दे सी
टायगर अशा प्रकारची रचना आपली या उपवाक्याची होईल. नो सुनर नंतर आपण लगेच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायला विसरायचं नाही. डिड दे सी टायगर. पुढचा नियम स्वल्पविरामच्या ठिकाणी त्याचा लोप होऊन नो सुनरच्या वाक्यात आपण दॅनचा वापर करतो. दॅन आणि पुढील वाक्यात काही बदल करत नाही. दॅन दे रॅन अवे आणि आपलं वाक्य झालं. नो सुनर डिड दे सी टायगर दे रॅन अवे. हे झालं भूतकाळी वाक्याच्या बाबतीत. तेच आपण साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डजचा वापर कसा करायचा हेही बघूया. की वाक्य आहे ॲज सून ॲज माय फादर कम्स. ॲज सून ॲज माय फादर कम्स. ज्या क्षणी माझे वडील आले आय शॉल वेक यू अप. आय शॉल वेक अप. बघा वाक्यामध्ये आपण ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनरचा वापर करतो आहोत. वाक्यामध्ये माय फादर नंतर कम्स. माय फादर नंतर कम्स कमला येस लागलेला आहे. साध्या वर्तमान काळाची वाक्य रचना आहे. ही सी इट मध्ये तो मोडतो, ही मध्ये मोडतो आणि म्हणून आपल्याला माय फादर कम्सचं व्हर्बल पेशी मध्ये रूपांतर करायचं आहे. माय फादर कम्स काय केलं पाहिजे आपण डजची वाक्य रचना करतो जेव्हा येस किंवा येस क्रियापदाला लागलेलं असतं. डज माय फादर आणि डज वापरल्यामुळे कमचा येस आपल्याला काढायचा आहे. ही झाली व्हर्बल क्वेश्चनची रचना. फक्त क्वेश्चन मार्क द्यायचं नाहीये. नो सुनर नंतर आपण त्याची रचना करणार आहोत. नो सुनर डज माय फादर कम. आपला पुढचा नियम स्वल्पविरामचा लोप करून त्याऐवजी ध्यानची रचना आपण केली. ध्यान आणि पुढील वाक्य जशी जशी आपण लिहिलंय आय शाल वेक अप. ही झाली डची रचना. ही झाली डीडची रचना. आता वाक्यात साधा वर्तमान काळ असेल बघा वाक्य बघूया. की ॲज सून ॲज वी स्टॉप प्रेसिंग रबर. ज्या क्षणी आपण रबर प्रेस करायचं थांबवलं इट कम बॅक इट्स ओरिजिनल सेल्फ. ते पुन्हा त्याच्या पूर्ववत आकारात आलं आणि ब्रॅकेट मध्ये इन्स्ट्रक्शन आहे यूज नो सुनर द्या. बघा काय करायचं की ॲज सून ॲज आपला पहिला नियम आहे. ॲज सून ॲजच्या ठिकाणी आपण नो सुनरची रचना केलेली. ॲज सून ॲज नंतर आलेलं हे जे काही सबॉर्डिनेट क्लॉज आहे वी प्रेसिंग रबर म्हणजे गौण उपवाक्य. त्याचं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतर करायचं आहे. आपले टेन्स जर पक्के असतील तर आपल्याला ते सहज जमेल. वी स्टॉप प्रेसिंग रबर वाक्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. येस किंवा येस काही लागलेलं नाहीये म्हणजेच आपण वी स्टॉप प्रेसिंग रबरचं व्हर्बल क्वेश्चन होईल. डू वी स्टॉप प्रेसिंग रबर. नो सुनर नंतर ती रचना आपण करणार आहोत. नो सुनर डू वी डू घेतलाय. डू वी स्टॉप प्रेसिंग रबर. कॉमाच्या ठिकाणी डॅनची रचना केली. डॅन इट कम बॅक इट्स ओरिजिनल सेट. अशा प्रकारे हा अतिशय सिंपल आणि साधा टॉपिक आहे. फक्त साध्या भूतकाळाची वाक्यरचना त्याचं व्हर्बल क्वेश्चन साध्या वर्तमान काळाची वाक्यरचना करताना आपण लक्ष द्यायला हवं. आणि वाक्यात ऑलरेडी जर सहाय्यकारी क्रियापद आलेला असेल तर व्हर्बल क्वेश्चन करणं येस नो टाईप क्वेश्चन करणं
ही अतिशय सोपी गोष्ट आहे। याचे अजूनही दोन उदाहरण आपण बघूया। As soon as the bell rings, comma, school will be over. जैक्सनी बेल वाजली, जैक्सनी शाळा सुटली। मग आपल्याला नो सूनर दॅनचा उपयोग या वाक्यात करायचा आहे। ऐसिनेच्या ठिकाणी आपण नो सूनर वापरलो, नो सूनर। बघा द बेल नंतर तो रिंग जे क्रियापद आलेले त्याला यस लागलेलं आहे, म्हणजेच आपल्याला जसं माय फादर नंतर कम्स ची रचना झाली होती त्याच पद्धतीने नो सूनर डज द बेल डज वापरला म्हणून आपल्याला हा रिंग या क्रियापदाचा यस आपण काढतो। द बेल रिंग कॉमाच्या ठिकाणी दॅनची रचना केली, दॅन स्कूल विल बी ओव्हर। पुढील वाक्य एज इट इज आपण लिहिणार आहोत। थोडक्यात काय तर एज सून एज आणि नो सूनर दॅन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, टू साइड्स ऑफ वन कॉइन। जेव्हा आपण नो सूनर दॅन शिकतो त्याच वेळेला साइड बाय साइड आपण एज सून एज पण शिकत असतो। तुम्हाला आमचा नो सूनर दॅन आणि एज सून एज आवडला असेल तर मॅथ्स की 100 या मॅथ्स की 100 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।